व्यंकटेश्वर प्रसन्न नमस्ते. तर मी सुप्रिया तुमच्यासाठी घेऊन आली आहे उदगीरमधील गणपती बाप्पा. तर खूप असे गणपती आम्ही पाहिले ना, जेवढे पाहिलेत ते मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे मठातला गणपती. तर एकदम भव्य होता, एकदम मोठा होता आणि रूप त्याचं इतकं सुंदर होतं की खूप छान होतं, मला खूप जास्त आवडलं. आणि ह्याचा कृष्णरूपी हा गणपती होता, एका पायावर डान्स करताना थांबलेला आणि कृष्णाचं रूप होतं त्याच्यामध्ये. जर तुम्हाला जाणवत असेल तर हातात त्याच्या बासुरी वगैरे होती आणि इथं होतं फाउंटन. तर इथं जास्ती काय असं डेकोरेशन नव्हतं, तर बेसिकली पाठीमागे थोडंसं डेकोरेशन आणि हे फाउंटन होतं. बट छान होतं, गणपती खूप आवडला, म्हणजे त्याला बघून इतकं मस्त प्रसन्न वाटलं. तर हा मठातला गणपती खरंच खूप सुंदर होता आणि त्याचं जे रूप होतं ते खूप 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 जास्त आवडलं मला. आणि बासुरी वाजवताना डान्स करताना मस्त, आणि वरती लायटिंग आणि कपड्याचं जे काम केलं होतं ते खूप भारी होतं. आणि बॅकग्राऊंडला गेली जंगल केलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो हनुमान मंदिराच्या इथं, जे गावातलं आमच्या गावचं ग्रामदैवत आहे हनुमान मंदिर. म्हणजे गावामध्ये सगळेजण पाया वगैरे पडूनच मग लग्नाला वगैरे जातात तिथे, कारण माझ्या लग्नाच्या वेळेस मी इथे पाया पडून गेले होते, त्यामुळे मला आठवतं. आणि त्यानंतर इथे डान्स कॉम्पिटिशन होते आणि हे मी लहान असल्यापासून होतं, तर इथल्या गणपतीचं शूट नाही घेता आलं. हे आहे हनुमान मंदिरातले हनुमान. तर मी लहानपणी यायचे मंदिरला खूप जास्त. आणि त्यानंतर मी आले व्यापारी गणेश मंडळामध्ये. तर बेसिकली इथे व्यापार म्हणजे दुकानं आहेत, त्या दुकानांचं लोकांचं काहीतरी आहे, म्हणजे जे व्यापारी आहेत त्यांचा ते गणपती आहे, श्रीमंत व्यापारी गणेश मंडळ. तर ह्यांचं डेकोरेशन खूप सुंदर होतं आणि मला खूप जास्त आवडली, कारण डेकोरेशन खूप जास्त भन्नाट छान होतं. तर गर्दी पण होती, लोक पाहायला येतात भरपूर लांबून लांबून. आणि त्या तर हा आहे गणपती बाप्पा, तर पाहू शकता हा एकदम गोल्डन आहे आणि ह्याच्यावरती पूर्ण खड्याचं वगैरे काम केलेलं आहे. आणि बॅकग्राऊंडला फ्लावर डेकोरेशन आहे, आर्टिफिशियल फ्लावर्स होते आणि खूप छान आहे गणपती वेगळा आहे. आणि त्यानंतर आय थिंक पंचदातीचा आहे बहुतेक. आणि त्यानंतर त्याच्याच ऑपोजिट साईडला नवी व्यापारी मंडळ आहे आणि त्यांनी बाहेर फाउंटन डान्स होता आणि तो पण छान होता फाउंटन डान्स, मस्त होता. आणि त्यानंतर दोन्ही ह्याला मंदिराचं डेकोरेशन होतं व्यापारी मंडळाचं, एक नवीन पुन्हा सगळ्यांनी आले आहे. तर दोन्हीकडे मंदिराचं डेकोरेशन होतं आणि फक्त समोर व्यापारी मंडळाच्या समोर हा रेन डान्स होता आणि मस्त होता रेन डान्स. छान वाटलं बघून, भरपूर दिवसांनी मी रेन डान्स बघितलं असं वाटतं, खूप वाटतं. लागतं आणि आज इच्छा पण असताना